नमस्कार, मी स्मिता, स्मिताज क्रिएशन या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण डोसा इडली सोबत खाल्ली जाणारी चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. ही चटणी करायला काय काय साहित्य लागते ते पाहूयात. चला तर मग रेसिपीकडे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे घेतले आहे. येथे मी अर्धे भकल घेतलेले आहे. त्याचे बारीक तुकडे केलेत. बारीक तुकडे केल्यामुळे खोबरे लवकर बारीक होते. खोबरे घालून झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत. येथे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी तिखट जास्त तिखट हवे असेल तेवढी मिरची घ्यायची आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. दोन छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. दोन चमचे साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. नंतर चवीनुसार मीठ घेतलेले आहे. हे सर्व मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे. थोडे वाटून घेतल्यानंतर पाणी मिक्स करायचे आहे ह्याच्यामध्ये. आता पाणी मिक्स करून वाटून घ्यायचे आहे. जेवढी चटणी घट्ट पातळ हवी असेल तेवढे पाणी घालायचे आहे. आता ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. याला आता फोडणी द्यायची आहे. तर फोडणी करून घेऊयात. त्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवले आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घेतले आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे. येथे 1 चमचा मोहरी घेतली आहे. मोहरी तर दळल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचे जिरे घातलेले आहेत. नंतर फ्रेश असा कढीपत्ता घालून घेतलेला आहे. नंतर 1/2 चमचा हिंग घातलेली आहे. हिंग घातल्यानंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये येथे 2 बेडगी मिरची घेतलेली आहे. तेल गरम आहे, त्यात ती परतून घ्यायची आहे. आता ही फोडणी चटणीवर ओतून घ्यायची आहे. ही चटणी इडली डोसे यासोबत खाऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.